हॅलो फ्रेंड्स, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मग अशी मी एक व्हिडिओ टाकलाय, जस्ट आजच टाकलाय आणि हा पण मी आजच बनवते। तर त्याचं कारण असं की त्या व्हिडिओखाली आलेली कमेंट, तर त्यामुळे मी आज थोडंसं त्यावरती बोलणार आहे। की त्यांच्या काही कमेंट चांगल्या पण होत्या, आधी आले तर चांगल्या पण कमेंट करायच्या, असं नाही की त्या पहिल्यापासूनच निगेटिव्ह करायच्या, पण आता एवढ्यात ते जरा असे निगेटिव्ह कमेंट्स करायला लागले आणि आजची कमेंट त्यांनी अशी केली ना, तर त्याच्यामुळे तर मला जर डोकंच हल्ल्यामध्ये झालं असं। तर लोकांना असं वाटतं की आपण म्हणजे आम्ही सोशल मीडियावर काम करतो तर आम्ही तुम्ही आम्हाला काही पण बोलू शकता आणि ते आम्ही सहन करायचं असं नसतं। तर त्या कमेंट्सवर बोलण्याआधी एका टॉपिकवर आपण बोलू, म्हणजे तुम्हाला ते थोडंसं समजन त्या रिलेटेड। तर आम्ही आलेलो आहे इकडं कोळपडला मम्मी पप्पांकडे, माझ्या आईवडिलांकडं, माझ्या मिस्टरांनी मी। तर का आलेलो आहे? घराच्या कामासाठी। मम्मी पप्पांचं त्यांचं घराचं काम चालू आहे, तर बघण्यासाठी कोणी नाही। आम्ही चौघी मुली, चौघी बहिणी आहे, मुलगा नाही मम्मी पप्पा त्यांना। तर त्यामुळे मग दोघं असल्यामुळे त्यांना काही बघता म्हणजे नाही ॲडजस्ट होत आता पप्पांना, त्याच्यामुळे आम्ही येतो इथं लक्ष वगैरे देऊ लागायला। तर मग आम्ही इथं आल्यामुळं काही लोकांना असं वाटतं की हे इकडं आले, हे असं, हे तसं, हे फुकटचं खाते, तसं आम्हाला तिकडं खायला भेटत नाही। आणि जिला असं वाटतं ना की आम्ही फुकटचं खातो, तुला सांगते, तू जेवढं वर्षाला कमवत असेल ना तेवढं आम्ही एका महिन्याला कमवतो, तर त्याच्यामुळे आम्ही फुकटचं खातो का कसं खातो तू, हा विचार सोडून दे, तू तुझ्या पुरतंच बघ फक्त, आणि चांगलं कमेंट करायचं असेल तर कर, नाही तर करू पण नको। तर मग इकडं आल्यामुळे लोकांचं गैरसमज होतो, हे इकडं काय येतात, माहेरी का राहतात तिच्या, आणि आम्हाला काही गरज नाही, आमचं स्वतःचं घर आहे, आमचा बंगला आहे चांगला, त्याच्यामुळे आम्हाला इकडे येऊन राहायची काही गरज नाही। आम्ही महिन्याला चांगलं 4 पटीने कमवतो, जेवढं आमची जेवढा आम्हाला खर्च असेल त्यापेक्षा आम्ही 4-5 पटीने जास्त कमवत असेल, त्याच्यामुळे आमचं खर्च जायची वगैरे काही आम्हाला अडचण नाही। पण आम्ही आमच्या आईवडिलांसाठी, माझ्या आईवडिलांसाठी इथे येतो। तर आता हा झाला प्रश्न, पण आता मी तुम्हाला एका टॉपिकवर समजून सांगते की जे लोक मुलं आणि मुलींमध्ये भेदभाव का करतात, तर ह्या अशा कारणांमुळेच करतात। समाजात असे लोक असतात तर त्यांना बघत नाही मुलींनी आईवडिलांचं केलेलं, फक्त मुलांनीच करायचं त्यांच्या आईवडिलांचं, मुलींनी जर आईवडिलांचं केलं तर जसं काही त्यांना आम्हाला तिकडे काही भेटत नाही। आम्ही आमच्या माझ्या आईवडिलांचं आलो किंवा जावई सासरवाडीला आला तर त्यांना काही भेटत नाही असं लोकांचा गैरसमज असतो। पण ह्या कारणामुळे समाजात मुलींना कमी लेख ना अजून पण म्हणजे लोकांना मुली नको असं असतं। का सांगते तर जेव्हा पहिली मुलगी होते तर त्यावेळेस लोकांना वाटतं चला पहिली मुलगी आहे, आनंदी राहतात, पण त्यांना असं वाटतं की दुसरा आपल्याला मुलगा पाहिजे, आपली फॅमिली कम्प्लीट पाहिजे असं वाटतं। आणि जर बाय चान्स दुसरी पण मुलगी झाली तर त्यांचं किती मन नाराज होतं की आपल्याला दोन मुली, म्हणजे बोलून नाही दाखवत। आजकाल सगळे असं म्हणतात की आम्ही खुश आहोत दोन मुलीवरती, पण कुठे ना कुठे मनात भावना असते की आपल्याला मुलगा नाही। तर याचं कारण हेच की दोन्ही मुली लग्न करून जाणार, आपल्याला कोण बघणार म्हातारपणाला, आपल्याला कोण बघणार म्हातारपणाला। तर ह्या कारणामुळे कुठंतरी आईवडिलांचं असं वाटतं की आपल्याला दोनच मुली काही दिवसांच्या त्यांच्या घरी जाणार, म्हणजे 20-22 वर्षांनी मुली लग्न करून जाणार, मग आईवडिलांना दोघांना आयुष्य एकटं घालावं लागेल तसं। आणि दोन मुलं झाल्यावरती जेव्हा पहिला मुलगा असतो तर त्यावेळेसच लोकांना वाटतं की दुसरी मुलगीच पाहिजे, म्हणजे एक मुलगा एक मुलगी। पण तर आधी जास्त करून असं नाही वाटत की आपल्याला मुलगीच पाहिजे, खूप जणांना आता वाटतंय, पण ते चांगलं विचार जास्त म्हणून त्यांना असं वाटतं की आपल्याला मुलगी पाहिजे पहिली। पण बरेच लोक असं असतात की त्यांना असं वाटतं की पहिला मुलगा पाहिजे मग दुसरी मुलगी पाहिजे, किंवा मग पहिला मुलगा असेल किंवा दुसरा मुलगा जरी झाला तरी त्यांना इतकं असं वाईट नाही वाटत की चला आहे पहिला मुलगा दुसरा मुलगा, थोडंसं वाईट वाटतं की मुलगी नाही आहे, पण एवढं असं वाईट वाटत नाही की जिथं दोन मुली झाल्यावर लोकांना वाईट वाटतं। त्याचं कारण हेच असतं की समाजात जे लोक आहे ना त्यांना मुली तरी आजकाल खूप कमवते झाल्या, त्या मुलाचे आईवडील सांभाळू शकतात आणि मुलीचे आईवडील सुद्धा सांभाळू शकतात, म्हणजे दोन्हींचे आईवडील ते त्या सांभाळू शकते एक मुलगी। तर लोकांना पण काही समाजातल्या लोकांना असं देखवत नाही का मुलगी तिच्या माहेरी येऊन राहते, तिच्या आईवडिलांचं करते, किंवा जावई सासरवाडीला येतो। तर एक कमेंटसुद्धा आली होती की मिस्टरांना की तुम्ही जास्त सासरवाडीला नका जात, जाऊ व्हॅल्यू कमी होती सारखं केल्याने, जेव्हा त्यांना गरज असते तेव्हाच आहे। तर आम्ही जेव्हा त्यांना गरज आहे तेव्हाच आलो, आम्हाला आमचे कामधंदे सोडून इथे यायची हौस तर नसते, किंवा रोज 50 किलोमीटर जाऊन येऊन करायची सोपं नसतं एवढं। कोळपेवाडी ते संगमनेर जवळजवळ 50 किलोमीटर आहे, आणि मिस्टरमध्ये मध्ये तुम्ही बघितलं असेल दिवसाआड जाऊन येऊन करत होते, जवळजवळ त्यांनी 1 आठवडा जाऊन येऊन केलं, त्यानंतर आता स्लॅबचं काम करायचं होतं, तर इथं थांबणं गरजेचंच असतं, कारण की एवढं आपण महागाचं सामान घेतो, म्हणजे बरंच खर्च असतो घर बांधण्यामागे, आणि असंच मटेरियल त्यांच्या
म्हणजे तिथं लक्ष ठेवणं फार गरजेचं असतं आणि आमच्या ह्या घरापासून ते शेतातलं घर थोडंसं लांब आहे, त्यामुळे लक्ष ठेवावं लागतं. तर मग त्यासाठी आम्ही कधी कधी तिकडून अपडाऊन करतो किंवा मग खूप गरज असेल तर 8-10 दिवस इथे येऊन राहतो. मग काही लोकांना असं लगेच खटवतं की ही माहेर येऊन राहते, मी आईचं खाते मी काय, त्याच्यानंतर हां फुकटचं खा, आम्हाला काही गरज नाही बाई फुकटचं खायची, तुला नसेल भेटत तर तू पण या, अजून तुमच्या पूर्ण फॅमिलीला आम्ही फुकटचं खाऊ घालतो बस. तर त्यामुळे लोकांना मुली नको असतात, मुलींनी आई वडिलांचं केलं तर लोकांच्या डोक्यात खटकतं आणि मुलांच्या आई वडिलांचं करा तुम्ही किती करा काहीच अडचण नाही, फक्त मुलींच्या आई वडिलांचं करायचं म्हटलं तर लगेच लोकांना जरा हे होत असतं. तर त्याच्यामुळे असा भेदभाव नका करू. उद्या तुम्ही जरी असेल, तुम्हाला जरी दोन मुली असतील, उद्या तुमच्या दोन पोरींनी तुम्हाला नाही पाहिलं तर मग तुम्ही असंच म्हणणार का लोक नावं ठेवता बाई नका येऊ, लोक म्हणतात आई तर खायला आले का तिथं तू, असं बरंच नावं ठेवणार असतात, वेगवेगळे काही काही बोलत असतात. मग तुम्ही तुमच्या मुलींना असं म्हणणार का, तुम्ही मग दोघंच तुम्हाला म्हातारपणा लागून मला कोणी पाहणार नाही का, त्याच्यामुळे असं विचार करू नका. कधी कोणती वेळ स्वतःवर येईल ना माहीत नसते, त्याच्यामुळे आई वडिलांची सेवा करणं यात काहीच वाईट नसतं. मुली आई वडिलांनी मुलांसाठी खूप काही केलेलं असतं, मुलाच्या असतो किंवा मुलीच्या असतो, जन्म दिलं हेच खूप काही असतं. त्यानंतर आपलं लग्न होईपर्यंत ते आपल्याला सांभाळ करतात, आपल्या हव्या त्या इच्छा पुरवतात आणि आपण थोडीशी त्यांची इच्छा त्यांच्यासाठी थोडंसुद्धा नाही करू शकत का, तर त्याच्यासाठी माझे मिस्टरसुद्धा इथे येऊन हेल्प करू लागतात. आणि आमच्या घरच्यांना काही प्रॉब्लेम नाही, माझ्या सासरच्यांना प्रॉब्लेम नाही, तुम्हाला काही प्रॉब्लेम कमेंट करणार आहे मग निगेटिव्ह. तर त्याच्यामुळे जरा चांगले विचार करा, चांगलं राहा, तुमच्यासोबतसुद्धा चांगलं घडेल. वाईट विचार केला ना कधी आपल्यासोबतसुद्धा वाईट घडू शकतो हे लक्षात ठेवा. आणि मुलगी आई बापाच्या इथे येऊन थोडं त्यांना हेल्प करते म्हणजे ती काही कायमची ठरायला आलेली नाही आहे. मला स्वतःचं माझं घर आहे, मी चांगलं पोटीचा बंगला घेऊन ठेवलेला आहे माझ्यासाठी, मला इकडं माहेर येऊन राहायची काही गरज नाही, पण मी माझ्या आई वडिलांसाठी इथे येते राहते त्यांना हेल्प करते आणि त्यात माझ्या मिस्टरांचा सुद्धा खूप मोठा हात आहे, ते सुद्धा इथे येऊन फार अशी मदत करू लागतात माझ्या आई वडिलांना. आता असं वाटेल काही आई वडिलांचं तर सगळ्यात आधी तुम्ही बघितलं असेल माझ्या सासरचं आम्ही आधी लाईनला लावलं म्हणजे सगळं सेटल केलं आणि आता त्यांना म्हणजे दीर जाऊ आहे, त्यांना त्यांच्या पुरतं तर कमावं लागणारच आहे. त्या बाईच्या दुसऱ्या कमेंटच्या पहिले आम्ही सासरचं तर सगळं सेटल करूनच आलेलो आहे, तर काही विषय नाही, सगळं घराचं सेटल करून दिलं, त्यांना गाड्या वगैरे नव्हत्या त्या सुद्धा घेऊन दिल्या, सगळं करून दिलेलं आहे, शेतीचं सुद्धा लाईन मार करून दिलं, त्यांच्या गाया जनावर त्यांना जेवढं करता येईल तेवढं ते तिथं कमवू शकते एवढं त्यांनापर्यंत करून दिलं आणि राहिला जाऊ आणि देण्याचा प्रश्न. तर प्रत्येकाला कमवावं लागतं, त्यांना त्यांच्यासाठी कमवावंच लागणार आहे, उद्या त्यांचं प्रपंच आहे, त्यांना त्यांच्यासाठी करावं लागणार आहे, ते त्यांचं कमवतात आम्ही आमचं कमवतो. तर तिने दुसरी अशी कमेंट केली की आशू तिकडे आईश ती तिकडं मजा करते, इकडं तिकडं फिरते, तू पण जा तिकडं राहायला, तर ती तिचं ठरवेल माझ्या जाऊ, तिला कुठं राहायचं कुठं नाही तू नको शिकू, तिला जिथं राहायचं ती तिथं राहील, तिला शेतात राबायचं तर ती राबल, नाही तर ती अजून काहीतरी करून चांगलं करून तिच्या लाईफमध्ये तिच्या मनाने करू शकते. आणि मी सुद्धा तिच्यापेक्षा जास्त हाल माझी होती सगळ्यात आधी लग्न झाल्याच्या नंतर, तिथे घर नव्हतं, शेतीला पाणी वगैरे काही नव्हतं, सगळं काहीच नव्हतं, तर सगळं मी आम्ही सेटल केलं. मी शेतीत आधी मी सुद्धा जायचे लग्न झाल्याच्या नंतर, पण नंतर मी माझं डोकं चालवलं, लाईफमध्ये काहीतरी केलं, त्यांचं सेटल केलं, आमचं सेटल केलं आणि इकडं मम्मी पप्पा त्यांना सुद्धा हेल्प करतो आम्ही. तर राहायला जावं आणि दिलाचा प्रश्न त्यांना कमवावंच लागतं, ते त्यांचं ठरवतील त्यांना कशा पद्धतीने कमवायचं. आम्ही तर ज्याचं त्याच्या मर्जी असतील, ज्याला तिथं जायचं ते तिथं जातं, ज्याला जसं कमवायचं तसं कमवतं, ज्याच्या त्याच्या डोक्याने सगळे कमवत असतात. आता सगळे चार बहीण भाऊ असतात, सगळ्यांचं सारखंच असतं का, नसतं, कारण की प्रत्येकाची बुद्धी वेगळी असते, प्रत्येक जण वेगळं कमवत असतो, प्रत्येक ज्याच्या त्याच्या डोक्याने ज्याच्या त्याच्या याने जे ते कमवत असतं प्रत्येकाची लाईफ वेगळी असेल. तर तुम्ही चौघ भाऊ बहीण आहेत प्रत्येकाची लाईफ सेम आहे का, नाही, प्रत्येकाची वेगळी असते, कारण की ते ज्याच्या त्याच्या पद्धतीने जीवन जगत असतं. तर चला बस एवढं सांगायचं होतं, आवडलं असेल.